शरद पवार गटाची अजित पवार गटाला अडचणीत आणण्याची खेळी बघायला मिळते अजित पवार गटाच्या शपथपत्रांचा मुद्दा पुन्हा अधोरेखित करण्यात येणार आहे खोटी श, खोटी शपथपत्र दाखल असतील तर पहिल्यांदा त्यावर सुनावणीची मागणी केली जाते याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्यासोबत आहेत निलेश शरद पवार गटाच्या या खेळीने नेमकं काय साध्य होणार आहे सौरभ खरं तर मागच्या दोन सुनावण्यांमध्ये ज्या पद्धतीनं शरद पवार गटानं आपली बाजू मांडली होती आणि त्यामध्ये प्रामुख्यानं अजित पवार गटावर आरोप करताना जवळपास साडेआठ हजार खोटी शपथपत्र सादर केली अशा पद्धतीचा त्यांना गंभीर आरोप केला होता मुळात निवडणूक आयोगामध्ये अशा पद्धतीची खोटी शपथपत्र सादर करणे हा गुन्हा आहे अशा पद्धतीचा शरद पवार गटाचं म्हणणं आहे आणि यासंदर्भामध्ये आज निवडणूक आयोगामध्ये शरद पवार गट खास करून बाजू मांडताना पाहायला मिळणार आहेत आज जी सुनावणी पार पडणार आहे त्यासाठी शरद पवार गटाला चार तासांचा वेळ देण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं निवडणूक आयोगाला काही अधिकार आहेत त्या अधिकारांमध्ये निवडणूक आयोग जर असं काही खोटं निवडणूक का आयोग मध्ये झालेलं आहे का खोटी शपथपत्र दाखल झालेली आहेत का अशा बाबी जर काही निदर्शनास आल्यास तर कलम चारशे चाळीसच्या अन्वये गुन्हा दाखल करण्याची तीनशे चाळीसच्या अन्वये गुन्हा दाखल करण्याची निवडणूक आयोगाला तशी परवानगी आहे निवडणूक आयोग तत्काळ जो मुख्य मुद्दा सुनावणीचा चालू आहे तो मुद्दा बाजूला ठेवून थेट जी खोटी शपथपत्र दाखल करण्यात आलेली आहे जो आरोप शरद पवार गटाने केलेला आहे आणि याबाबतचे काही फॅक्ट्स जर त्यांच्यासमोर आले तर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची आणि त्याच वर सुनावणी घेण्याची अधिकार निवडणूक आयोगाला आहेत आणि या संदर्भातच आज शरद पवार गट निवडणूक आयोगामध्ये प्रामुख्यानं ही विनंती करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तत्काळ मुख्य जी सुनावणी आहे ती बाजूला ठेवून जे खोटी शपथपत्र दाखल करण्यात आलेली आहेत किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जो सदस्य दाखवण्यात आला होता त्या सदस्याची खोटी शपथपत्र खोट्या सयादा घेऊन ते करण्यात आलेला आहे असा जो शरद पवार गटानं आरोप केलेला आहे या सगळ्या विषयांमध्ये तत्काळ सुनावणी घ्यावी अशा पद्धतीची मागणी अजित शरद पवार गट करणार आहे आणि अजित पवार गटावर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी करणार आहे निलेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट